समाजाचा समावेश आमच्या विविध जातीमध्ये करण्यात यावा यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून माझे निवेदन सादर करत आहे. समाजाच्या या तीव्र भावना तुम्ही शासनापर्यंत पोहोचवाने अपेक्षेसह निवेदन सादर करतो. महाराष्ट्र मुस्लिम शहा समाज संघटनेच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. संघटनेची प्रमुख मागणी गेल्या 2020 पासून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करतो आहे की मुस्लिम शहा फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्यात यावा. आणि 2020 पासून नागपूर हिवाळी अधिवेशनावरती हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाज वधवांचा मोर्चा गेल्यानंतर या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री अतुलजी सावे यांनी दिलेल्या आश्वासनाची या ठिकाणी आजपर्यंत पूर्तता केली नाही. त्याच्या निषेधार्थ आम्ही आता राज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून रास्ता रोको जेल भरो आंदोलन हे येत्या 9 ऑगस्टपासून सुरू करतो आहे. या आंदोलनादरम्यान शासनाच्या मालमत्तेचा आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवित्वाच्या नुकसानीस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदार राहतील असा आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला कळविलेला आहे. आणि 9 ऑगस्टपर्यंत या समाजाच्या संघटनेच्या संदर्भात असलेल्या मागण्यांच्या बाबत शासनाने कोणत्याच प्रकारची जर दखल या ठिकाणी घेतली नाही तर निश्चित प्रमाणापणानं बुलढाणा जिल्ह्यापासून या राज्यव्यापी रास्ता रोको जेल भरो आंदोलनाची सुरुवात मोठ्या प्रचंड संख्येने होईल याची शासनाने या ठिकाणी दखल घेतली.